आज 16 नवंबर 2021 पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, जे इतिहासांकडून धडे शिकत नाहीत त्यांना इतिहासांची पुनरावृत्ती करण्याची शिक्षा होत असते। हा अनुभव घेण्यास व तसे निरीक्षण करण्यास तू मला जी दिव्य दृष्टी दिलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानावे। आजच्या दिवसाभरातील घडामोडीवरून तू जे धडे मला देशील ते मी आळवडीने गिरवावेत असे कृपादान मला दे। मी त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत, त्याच त्या मोहात आज पुन्हा पडू नये, वाईट सवयी अधिक बळकट करू नयेत, तर त्यांचा हळूहळू त्याग करावा, त्यांच्या जागी चांगल्या सवयी हळूहळू विकसित कराव्यात। मला पुन्हा पुन्हा फसविणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहावे, परंतु तिचा द्वेष न करता खंबीर भूमिका घ्यावी। ज्या चांगल्या गोष्टी मी आतापर्यंत शिकलेलो आहे त्यांची अधूनमधून उजळणी करीत राहावी। माझ्या जीवनात सद्गुणाचा कोम ओंकरावा, दुर्गुणांची पानगळ व्हावी आणि आध्यात्मिक वसंत ऋतू फुलवावा असे कृपादान मला दे। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी, कोरोनाचा कहर दूर होण्यासाठी, आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून, चांगल्या हवामानासाठी व जागतिक शांततेसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणारा क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर। हे संत योसेफा, आमच्या रक्षका, आम्हासाठी विनंती कर। देवाच्या सर्व पवित्र दूतांनो, आम्हासाठी विनंती करा। देवाच्या सर्व पवित्र संतांनो, आम्हासाठी विनंती करा। देवाच्या सर्व पवित्र जनांनो, आम्हासाठी विनंती करा। Peace out.
काही मोह आत्म्याचा सर्वदा सांत्वनाऱ्या